हॅलो फ्रेंड्स, स्मिने ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण क्रिकेट थीम केक कसा बनवायचा ते बघणार आहोत, आणि तेही दही अँड कंडेन्स मिल्क न वापरता. पण त्याआधी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा अँड बेल आयकन प्रेस करा, सो आमच्या रेसिपीजचं नोटिफिकेशन येईल आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पटकन बघता येतील. इथे मी 1.5 कप प्रीमिक्स घेतला आहे, 1 कप दूध, 3 टेबलस्पून ऑइल. मी प्रीमिक्स नंदीचं घेतलं आहे आणि तेही एगलेस प्रीमिक्स आहे. आता मी एका भांड्यामध्ये प्रीमिक्स घेते, त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून जे ऑइल घेतलं होतं ते टाकून घेऊया. आता ते आपण एकत्र करून घ्यायचं आहे ऑइल. आता त्याच्यामध्ये आपण हळूहळू दूध घेतलं होतं ते हळूहळू थोडं थोडं करून टाकून घ्यायचं. दीड कप प्रीमिक्सला 1 कप दूध बरोबर होतं, सो आपण जास्त पण पातळ नाही करायचं आपलं मिक्सचर. आपण थोडं थोडं करून असं दूध टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सचर चांगलं एकजीव करायचं. आपलं आता बॅटर रेडी झालं होतं, त्याच्यामध्ये आता मी 1/4 टीस्पून पायनॅपल सीड्स टाकते. मी पायनॅपल फ्लेवरचा केक करणार आहे म्हणून मी पायनॅपल इसेन्स टाकते. तुम्हाला जो आवडेल तो फ्लेवर तुम्ही टाकू शकता, आणि इसेन्स नाही टाकला तरी चालते. आता सगळं मिश्रण आपण एकत्र बॅटर करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, आपलं बॅटर रेडी झालं आहे. मी इथे 6 इंचाचा केक टिन घेतला आहे, त्याला मी ऑइल आणि बटर पेपर लावून ग्रीस करून घेतलं होतं. तुम्ही बटर पेपर नसेल तर ऑइल आणि मैदा लावून ग्रीस करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये आता मी हे सगळं बॅटर टाकून घेते, त्याचे मस्त असे छान लेयर्स पडतात, म्हणजे आपलं बॅटर मस्त झालं आहे हे ग्रीसचं. आता सगळं केकचं बॅटर मी टीनमध्ये काढून घेतलं आहे. आता टीनमध्ये आपण सगळ्या साईडने प्रॉपर करून घेऊया, म्हणजे इक्वल लेवल करून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता आपल्याला केक टीन असा टॅप करून घ्यायचा आहे. टॅप करून घेतल्यामुळे जे एअर बबल्स असतात ते निघून जातात, असं टॅप करून थोडा वेळ घ्यायचा. आता मी कुकर 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवला होता, त्याच्यामध्ये खाली मी मीठ टाकलं आहे आणि स्टँड ठेवलं, त्याच्यावरती आपण केक टिन ठेवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये आपण स्पॉन्ज 20 मिनिटासाठी ठेवला होता, आता आपली 20 मिनिटं झाली आहेत. आपण टूथपिक टाकून चेक करून घेऊया. टूथपिक आपण अशी टाकायची, क्लिअर आली आहे म्हणजे आपला केक मस्त रेडी झाला आहे आणि छानही दिसत आहे, फुललं आहे. आता आपण थोडा वेळ थंड करायला ठेवूया केक. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला केक आता मस्त थंड झाला आहे, मस्त दिसत आहे, कलरसुद्धा छान आला आहे. आता त्याच्या आपण सुरीने अशा साईडच्या कडा काढून घ्यायच्या आणि डिमोल्ड करून घ्यायचं आहे. कुकरमध्ये ठेवताना पहिले 10 मिनटं तुम्ही हाय फ्लेमवरती आणि नंतर 10 मिनटं लो फ्लेमवरती कुकर ठेवायचा. सो केक आपला मस्त फुलतो. आता मी डिमोल्ड करून घेते, वरून थोडंसं टॅप करायचं. बटर पेपर असल्यामुळे खाली चिकट सुद्धा नाही. आता आपण त्याचा बटर पेपर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त झाला आहे, फुललं आहे छान केक.
आणि बटर पेपर लावल्यामुळे जळण्याचे पण चान्सेस कमी असतात. सो तुम्ही बटर पेपर लावा, त्याच्याने मस्तच छान केक होतो आणि छान चांगला असा फुटासुद्धा आहे. आता आपण तो दोऱ्याने कट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला कट करताना सुरीने त्याला असे तीन, आता मी तीन लेयर्स करणार आहे. सो सुरीने आपण अशा खाजा पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला दोरा टाकता येईल व्यवस्थित. आता मी पहिली लेयर आहे ती सुरीने अशी खाजा पाडून घेते आहे. पहिल्या लेयरला आपण थोडा कट करून घेतले होते, खाजा पाडून घेतल्या होत्या. आता दुसऱ्या लेयरच्या खाजा पाडून अशा घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळे आपला दोरा त्याच्यामध्ये व्यवस्थित असा बसला जातो आणि आपल्याला कट करायला इझी पडतं. सगळ्यांकडेच ब्रेड नाईफ नसतात, त्याच्यामुळे कट करणं खूप अवघड जातं. त्यासाठीही दोऱ्याने कट करण्याची पद्धत खूपच सोपी आहे आणि तुम्ही घरच्या घरी करू शकता. आता मी इथे दोरा घेतला आहे, तो दोरा असा जी आपण पहिली लेयर केली होती त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळ्या साईडने दोरा टाकून घ्यायचा आणि असं क्रॉस करून कट करून घ्यायचा आहे. असं क्रॉस पकडून दोन्ही साईडला खेचायचा आहे. दोरा फक्त निघाला पाहिजे म्हणजे आपली लेयर प्रॉपर कट होते. तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा केक किती मस्त स्पॉन्ज दिसत आहे. तसाच आपण आता दुसरा लेयर सुद्धा कट करून घेऊया. आपण सेकंड लेयर मध्ये सुद्धा दोरा टाकून असा कट करून घेतला आहे आणि आपण आता बघू शकतो की आपले तीनही लेयर्स मस्त झाले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये तीनही लेयर्स काढून घेते. फ्रेंड्स, आपण आता केक डेकोरेट करायला घेऊया. इथे मी व्हिपिंग क्रीम जी केली होती ती थोडी बेसला लावून घेते. त्याच्यावरती आपण केकचा एक लेअर ठेवून घ्यायचा आहे. व्हिपिंग क्रीम कशी करायची तसा मी व्हिडिओ केला आहे, त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यावरती आपण शुगर सिरप लावायचा आहे. शुगर सिरपमुळे केक सॉफ्ट होतो. शुगर सिरप म्हणजे काय, पाण्यामध्ये थोडीशी साखर एक चमचा मिक्स केली आहे आणि ते पाणी आपण केकला केकच्या बेसला असं स्पॉन्जला लावून घ्यायचं सगळ्या साईड. आता शुगर सिरप लावून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण व्हिपिंग क्रीम टाकून घ्यायचं आहे. व्हिपिंग क्रीम आपण सगळ्या साईडने पसरवून घ्यायचं आहे. पॅटोलाच्या हेल्पने आपण असं व्हिपिंग क्रीम सगळ्या साईडने पसरवून घेऊया. व्हिपिंग क्रीममध्ये मी थोडंसं चॉकलेट मेल्ट करून टाकलं होतं, त्याच्यामुळे त्याचा ब्राउनिश कलर दिसत आहे. तुम्हाला दुसरा कलर हवा असेल तर तोही टाकू शकता. आता त्याच्यावरती मी हे पायनॅपल क्रश टाकत आहे. पायनॅपल फ्लेवरचा मी केक करत आहे, सो मी पायनॅपल क्रश टाकते. वेगवेगळ्या फ्लेवरचे क्रश बाजारात भेटतात, ते तुम्ही यूज करून टाकू शकता. मी याआधीचा एक व्हिडिओमध्ये ब्लूबेरी केक केला होता, त्यामध्ये ब्लूबेरी क्रश टाकला होता. तसे वेगवेगळे क्रश तुम्ही टाकू शकता. आता आपला एक लेअर झाला आहे. आता हा सेकंड लेअर मी ठेवते आहे त्याच्यावरती. सेकंड लेअरला सुद्धा आपण शुगर सिरप लावून घ्यायचा आहे सगळ्या साईडने व्यवस्थित. शुगर सिरप लावून झाला आहे, त्याच्यावर आता परत व्हिपिंग क्रीमचा लेअर देऊया. व्हिपिंग क्रीम असं टाकून घ्यायचं आणि परत सगळ्या साईडला पसरवून घ्यायचं स्पॅटुलाच्या हेल्पने.
मला क्रिकेट थीम केक करायचा आहे. सो त्याचा ग्राउंड बनवण्यासाठी म्हणून मी व्हिपिंग क्रीममध्ये थोडंसं चॉकलेट टाकलं होतं. तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आता व्हिपिंग क्रीम झालं आहे, त्याच्यावर परत आपण सेकंड लेअरला क्रश टाकून घेतोय पायनॅपलचा. हा तो क्रश सुद्धा आपण सगळीकडे पसरवून घेऊया. आता आपला सेकंड लेअर झाला, त्याच्यावरती आपण थर्ड लेअर लावून घेऊया. मी जो सर्वात खालचा लेअर होता तो वरती लावला आहे टॉपला, त्याच्यामुळे आपला केक असा प्रॉपर इक्वल लेवल होतो. आता त्याच्यावर सुद्धा आपण शुगर सिरप लावून घ्यायचा आहे. सगळ्या साईडने शुगर सिरप व्यवस्थित लावायचं, त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट होतो केक. शुगर सिरप लावल्यानंतर आता आपण व्हिपिंग क्रीमचा लेअर लावून घ्यायचं आहे. आता व्हिपिंग क्रीम असं टाकून घ्यायचं आणि स्पॅटुलाच्या हेल्पने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. व्हिपिंग क्रीम करताना तुम्ही आयसिंग शुगर नाही टाकली तरी चालते. आयसिंग शुगर फक्त आपण स्वीटनेस वाढवण्यासाठी असतं. व्हिपिंग क्रीम ऑलरेडी गोड असतं. अजून आपल्याला गोड हवं असेल तर त्याच्यामध्ये आपण आयसिंग शुगर टाक. आता स्पॅटुलाच्या हेल्पने आपण सगळीकडे पसरवून घ्यायचा क्रीम. केकच्या साईडला सुद्धा आपण असं क्रीम लावून घ्यायचं आहे. केकच्या सर्व साईडने आणि वरून आपण क्रीम लावून घेऊया. आता आपण सर्व साईड्सला क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि ऑलवेज स्पॅटुला आपण क्लीन करून घ्यायचा आहे. आता मी इथे स्क्रॅपर घेते आहे. स्क्रॅपरच्या साह्याने मी केकचं साईड्स आहेत त्या इक्वल करून घेते आहे. त्याच्याने प्लेन अशा आपण करू शकतो साईड्स. वेगवेगळे स्क्रॅपर्स भेटतात, तसे तुम्हाला हवे तसे तुम्ही घेऊ शकता. आता मी त्या स्क्रॅपरच्या साह्याने प्लेन करून घेते होती. तुम्हाला जर जास्त क्रीम आवडत असेल तर तुम्ही जास्त क्रीम साईडने आणि वरून टॉपिंगला सुद्धा लावू शकता, किंवा लेअर्स मध्ये सुद्धा तुम्ही जास्त क्रीम लावू शकता. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला केक आता मस्त क्रीम लावून रेडी झाला आहे. आता मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते थंड करण्यासाठी. केक आपला सेट होईपर्यंत मी एका मॅंडात थोडंसं क्रीम घेतला आहे. त्याच्यामध्ये आता मी हा जो लीफ ग्रीन कलर आहे तो मी टाकून घेते आहे. एक दोन थेंब टाकून घ्यायचे आहेत. आपल्याला ग्रास इफेक्ट द्यायचा आहे, तर ग्राससाठी हा मी लीफ ग्रीन कलर टाकते आहे. आता हा आपण स्पॅटुलाने एकत्र करून घेऊया. मला थोडा डार्क ग्रीन करायचा आहे म्हणून मी अजून थोडासा कलर टाकला आहे. हा जेल कलर्स आहेत. लिक्विड कलर्स सुद्धा असतात, जेल कलर्स असतात. तुम्ही जेल कलर्स यूज करा, ते खूप चांगले असतात. आता मी सगळा जो घेतला होता कलर तो व्हिपिंग क्रीममध्ये मिक्स करून घेते.
आता मी इथे एक पाइपिंग बॅग घेतली आहे. पाइपिंग बॅगमध्ये आता मी हा जो ग्रीन कलर आपण केला होता तो मी टाकून घेते. पाइपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे मी व्हिपिंग क्रीम ग्रीन कलरचं भरून घेतलं आहे. आता ते आपण आता पॅक करून घेऊया. अशा प्रकारे माझी पाइपिंग बॅग रेडी आहे. आता आपला केक सेट झाला होता तो आता मी बाहेर काढला आहे. आता त्याच्यावरती मला क्रिकेटचा जो पीच असतो तो तयार करायचा आहे. त्यासाठी मी सुरीने इथे असे त्याला लाईन्स पाडून घेते आहे. पीच साठी दोन्ही साईडला मी लाईन्स करून घेते आहे. मी सुरीच्या साह्याने करते आहे. तुम्ही टूथपिकने जरी केलं तरी चालेल. आता ही इथे मी बॉर्डर्स करून घेते आहे. असं आपल्याला आयताकृती पीच तयार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डेकोरेशन करणं इझी जाईल. तुम्ही बघू शकता ग्राउंडसाठी जे पीच लागतं ते मी असं तयार करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जो ब्राऊन कलर असतो मातीचा तसा तयार होण्यासाठी मी चॉकलेट थोडंसं मेल्ट करून घेतलं आहे. ते मी तिथे मध्ये टाकण्यासाठी चॉकलेट मेल्ट करून घेतलं आहे. आता इथे ग्रास इफेक्ट देण्यासाठी माझ्याकडे ग्रासचं नोझल नाही आहे. तुमच्याकडे पण नोझल नसेल तर तुम्ही जे पाइपिंग बॅग मगाशी आपण ग्रीन कलर केली होती व्हिपिंग क्रीमची त्याला असं थोडंसं पुढचं टोक कट करायचं आणि असं ठेवून फक्त उचलायचं आहे पाइपिंग बॅग. सो आपला ग्रास टाईप तयार होतं. आपल्याला ग्रास नोझलची सुद्धा गरज नाही यासाठी. असंच आपण थोडंसं उचलून आपण ग्रास तयार करायचं आहे. आपण आता सगळ्या साईडला असं ग्रास तयार करून घेऊया. जे मी लाईन्स काढले होते पीचचे त्याच्या साईडने सगळीकडून आपण ग्रास तयार करून घेऊया. असंच माझं सगळ्या साईडने मी ग्रास काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी खाली 1 mm नोझल यूज करून त्याच कलरने स्टार्स काढून घेते आहे म्हणजे आपण बॉर्डर्स करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे 1 mm नोझल नसेल तर तुम्ही आता जो वरती इफेक्ट दिला ग्रासचा तसा खाली इफेक्ट दिला तरी चालेल. तुम्ही बघू शकता आता माझं सगळ्या साईडने ग्रास काढून झालं आहे. आता मी जे मगाशी चॉकलेट वितळवून घेतलं होतं ते मी आता मध्ये टाकणार आहे. मध्ये आपण जो पीच केला आहे क्रिकेटसाठीचा इथे सगळ्या साईडने आपण चॉकलेट पसरवून घेऊया. असं स्पॅटुलाच्या हेल्पने मी सगळ्या साईडने व्यवस्थित चॉकलेट पसरवून घेतलेलं आहे. खूपच सुंदर दिसत आहे असा क्रिकेट पीच. आपलं क्रिकेटचं पीच आता रेडी झालं आहे. आता मी एका पाइपिंग बॅगमध्ये हे व्हाईट क्रीम घेतलं आहे आणि त्याचं आता आपण त्याचं सुद्धा टोक आपण साईडने कट करून घ्यायचं थोडंसं म्हणजे आपल्याला ती बॉर्डर्स काढण्यासाठी आपण कट केलं आहे. आता जे आपण मगाशी बॉर्डर्स काढले होते तसे आपण बॉर्डर्स काढून घ्यायचे आहे. तुमची बॉर्डर लाईन असते क्रिकेटची.
पीठच्या दोन्ही साईडने असं व्हाईट क्रीमने आपण बॉर्डर्स काढायचे आहेत आणि ते बॉर्डर्स थोडेसे जाड करायचे म्हणजे व्यवस्थित आपल्याला उठून दिसतो तो क्रिकेट पीच. दोन्ही साईडने मी जाड थोडेसे करून घेते. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण व्हाईट क्रीमेस अशी बॉर्डर्स करून घ्यायच्या आहेत, थोडेसे जाड अशा बॉर्डर्स करून घ्यायच्या आणि बॉर्डर लाईन्स सुद्धा आपण काढून घ्यायची आहे. अशा आता सर्व साईडने आपले बॉर्डर काढून झाले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे पीच. आपलं क्रिकेटचं ग्राउंड खूप छान दिसत आहे. आता त्याची जी बाउंड्री लाईन आहे तिथे सुद्धा आपण व्हाईट क्रीमने बॉर्डर करून घ्यायची आहे. आपला असं मस्त ग्राउंड तयार झाला आहे. आता मी स्टम्प म्हणून ह्या टूथपिक्स घेतल्या आहेत, त्या टूथपिक्स मी स्टम्प म्हणून वापरणार आहे. आता त्या आपण लावून घेऊया दोन्ही साईडला स्टम्प म्हणून. अशा प्रकारे आपल्याला टूथपिक्स केकमध्ये घुसवून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडला आपण तीन तीन टूथपिक्स लावून घ्यायच्या म्हणजे त्या स्टम्प सारख्या वाटतात. आपला स्टम्प आता रेडी आहे. आता मी चेरी घेतली आहे, ती चेरी आपण ठेवून घेऊया. बॉल आणि बॅट मला करायचं आहे, सो चेरी ॲज अ बॉल मी ठेवणार आहे आणि त्याच्यावरती आपण बॉलला जशा रेषा असतात तशा रेषा आपण जी व्हाईट क्रीम होती त्याने अशा काढून घ्यायच्या आहेत. अशा दोन लाईन्स आपण काढून घ्यायच्या. असा आपला बॉल मस्त रेडी झाला आहे. आता मी बॅटसाठी वरचा जो केकचा लेअर असतो तो थोडा मी कट केला होता, वरचा एक्स्ट्रा लेअर, त्याची मी अशी बॅट तयार करून घेण्यासाठी मी ठेवते आहे. त्याच्यावरती आता मी व्हिपिंग क्रीम लावून घेणार आहे. आपण जे पाइपिंग बॅगच्या सहाय्याने लावायचं म्हणजे इझी पडतं आपल्याला लावायला सुद्धा. आणि आपली बॅट आपण तयार करून घेऊया. आता मी त्याच्यावरती सुईच्या साह्याने मी असं पसरवून घेते म्हणजे अशी प्लेन झाली पाहिजे आपली बॅट. म्हणून व्हिपिंग क्रीम असं प्लेन करून घ्यायचं आहे दोन्ही साईड्सने. त्याला असं आयताकृती आपण शेप द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपला बॅट बॉल मस्त रेडी झाले आहेत आणि मस्तच दिसत आहे आपला केक. आपला क्रिकेट ग्राउंड क्रिकेट थीम केक मस्त रेडी झाला आहे.
सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला क्रिकेट थीम केक मस्त रेडी झाला आहे. खूपच सुंदर दिसत आहे क्रिकेटचं डिझाईन. सो तुम्हीसुद्धा असा केक नक्की घरी करून बघा, आणि तेही विदाऊट नोझल, विदाऊट ओव्हन, विदाऊट दही आणि कंडेन्स मिल्क. असा हा सोपा इझी केक आपण केला आहे. तुम्हीसुद्धा असा केक नक्की घरी करून बघा. कसा झाला ते आम्हाला कमेंट्समध्ये मेन्शन करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.